सूर्य उगवतो आहे म्हणजे तुमची मॅट उघडलीच पाहिजे. तर की सूरज रहेगा तब तक मॅट रहेगा. यू कॅन नॉट कंबाइन टू थिंग्स, जिम आणि योगा. कॅन वी डू जिम अँड योगा टुगेदर? जे मोस्टली लोक करतात. डुईंग जिम इज लाईक हॅव्हिंग अ कोल्ड ड्रिंक अँड डुईंग योगा इज लाईक हॅव्हिंग अ सूप. यू कॅन नॉट हॅव सूप अँड कोल्ड ड्रिंक टुगेदर. मस्त असा अष्टांग योगाचा क्लास झालेला आहे आणि तुम्ही बघितलं की किती छान छान वेगळ्या प्रकारचे आम्ही खाली डोकं वर पाय अशा प्रकारच्या पोझेस केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी जे मेन गोष्ट असते, जे मेन गाईड करतात तुम्हाला, ते अजिंक्य मेहर हे आत्ता माझ्याबरोबर आहेत. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्याबरोबर गप्पा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकायचा प्रयत्न करणार आहोत या थोड्याशा काही वेळामध्ये. सो थँक्यू अजिंक्य, थँक्यू आज माझ्याबरोबर माझ्या या चॅनलवरती आलायस. वाव विथ सोनाली आणि इट्स विथ वाव अजिंक्य मेहर. सो बऱ्याच लोकांना, मग आता जे लोक फिटनेस हेल्थमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की हा योगा म्हणजे प्रकार म्हणजे काय आहे, ॲक्रो म्हणजे काय आहे, अयंगर म्हणजे काय, पण तरीसुद्धा एक डिटेलमध्ये जे अगदी काहीच ज्यांचा संबंध नाही आहे अशा लोकांना तू जर काय योगा सांगायला गेला असं तू कसं एक्सप्लेन करशील की व्हॉट इज एक्झॅक्टली हाता और अष्टांग योगा विच यू टीच? हाता योगा म्हणजे एकदम सिम्पल फॉर्म ऑफ योगा विच एव्हरी वन कॅन डू इट, विच इज कम्फर्टेबल फॉर एव्हरी वन, फॉर अ लेमन पर्सन हू कॅन डू. अष्टांग विन्यासा योगा इज अ लिटल डिफिकल्ट फॉर्म. अष्टांग म्हणजे हा 8 लिंब आहे, यम्स, नियम्स, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान अँड समाधी, असे 8 लिंब्स म्हणजे 8 पायरी असतात. आणि त्याच्यामध्ये जो थर्ड पार्ट आहे इज द आसन पार्ट. इन दॅट आसन पार्ट यू कॅन चूज की तुम्हाला हठ योगा आवडते की तुम्हाला अष्टांग योगा आवडते की तुम्हाला अयंगर योगा आवडते, बट यू हॅव टू चूज अकॉर्डिंग टू युअर फॉर्म, लाईक व्हॉट एव्हर फॉर्म यू लाईक. सो हठ योगा हा एक सिम्पल फॉर्म आहे प्रॅक्टिस करायचा, विच एनी लेमन पर्सन कॅन प्रॅक्टिस फॉर 3 months, 4 months, आणि आफ्टर यू फिनिश युअर 3-4 months ऑफ प्रॅक्टिस यू कॅन स्टार्ट डुईंग युअर अष्टांग विन्यासा प्रॅक्टिस. कारण तोपर्यंत बॉडी पण तयार होते अष्टांग विन्यासाठी. अष्टांग विन्यास हा एक डायनॅमिक फॉर्म आहे प्रॅक्टिस करायचा, आणि हठ योगा एक स्टॅटिक फॉर्म आहे वेअर यू होल्ड द पॉश्चर फॉर अ लॉंग टाईम. आणि विन्यासामध्ये वी कीप मूव्हिंग फ्रॉम वन पॉश्चर टू अनदर. हे डिफरन्स आहे हठ योगा आणि अष्टांग विन्यास योगामध्ये. समजा एखाद्याला योगा सुरू करायचा असेल की नाही आतापर्यंत केलंच नाही आहे आणि आता मला सुरू करायचं, तर अशी व्यक्ती सुद्धा अष्टांग योगाने सुरुवात करू शकते का? हो, करू शकते. एकदम नॉर्मल फॉर्म की एव्हरी डे सूर्यनमस्कार ए आणि सूर्यनमस्कार बी यू कॅन स्टार्ट डुईंग, म्हणजे 10 सूर्यनमस्कार ए केले आणि 5 सूर्यनमस्कार बी केले, असे सेट्स बनून फुल मंथ फक्त सूर्यनमस्कार प्रॅक्टिस करायची, आणखी काही नाही. ओके. नंतर त्याच्यानंतर जेव्हा बॉडी तयार होणार सेकंड मंथ थर्ड मंथ देन यू कॅन स्टार्ट गेटिंग इन टू द सिक्वेन्सेस अँड एव्हरीथिंग. बऱ्याच जणांना खूप भीती वाटते कारण की आपण ना बरेच अशा पोजेस, बरेच असे व्हिडिओज इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर बघत असतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे वाकडे तिकडे सगळी यु नो पॉश्चर्स असतात आणि लाईक लोकांना असं वाटतं बापरे हे योगा आहे का, नाही नाही मला नाही जमणार, असं घाबरून जातं. तर तुला त्या बाबतीत सांगायला काय आवडेल? मला असं वाटतं की आपण बेस अगोदर क्लिअर नाही करत. हठ योगा बरोबर असणार तर अष्टांग विन्यास सोपं होणार प्रॅक्टिस करायला. तर मला असं पर्सनली वाटते कारण मी पण 3 वर्ष अगोदर हठ योगा प्रॅक्टिस केला आहे आणि त्याच्यानंतर मला सरांनी अलाव केला की यू गो अँड डू अष्टांग विन्यासाना, म्हणजे तुझी बॉडी तर तयार आहे अष्टांग विन्यासासाठी. तर मला असं वाटतं की अगोदर बेस तयार केला पाहिजे हठ योगाचा, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, आणि जेव्हा तुमची बॉडी ओपन असणार, फ्लेक्सिबल होणार, त्याच्यानंतर अष्टांग विन्यास यू विल स्टार्ट एन्जॉईंग ऑल्सो. ओके. हा, आणि आणखीन एक मिसकन्सेप्शन आहे किंवा लोकांची अशी समज आहे की जे लोक योगा करतात त्यांची बॉडी नाही बनू शकत आणि त्याच्यासाठी तुम्हाला जिम मध्येच जायला लागतं, जिम मध्ये जाऊन तुमची बॉडी टोन होते आणि मसल येतात, तर याबद्दल तुझे व्ह्यूज ऐकायला आवडेल. माझे मसल आता पण आहे. तर
असं काही कॉन्सेप्ट नाही आहे. बॉडी टोनिंग होते, बॉडीला एक टोनिंग, बॉडीला एक शेप भेटतो अष्टांग मिळण्यानंतर. तुमचे जे काय फॅट असणार, जे बॉडीमधले घाण फॅट असणार, ते डिझॉल्व्ह होतात. म्हणजे बॉडीमधले घाण क्लीन करतो योगा प्रॅक्टिस. साधारण किती वर्ष तू योगा करतोयस, किंवा किती कसा तू योगाकडे गेला? बिकॉज मोस्ट ऑफ द पीपलला काय होतं ना की त्यांना सुरुवात कधी करायची, किंवा एक ते किक मिळत नाही, किंवा ते पुश मिळत नाही. तसा तुझ्या बाबतीत काय झालं असं, तर लोकांना पण कळेल की जेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा त्यांना कळेल की हा, मे बी दिस इज द टाइम फॉर मी टू स्टार्ट. सो मला 8 वर्ष आली मी योगा प्रॅक्टिस करतोय, आणि जेव्हा मी स्टार्ट केलं तर माझी बॉडी एकदम दगडासारखी होती. खरोखर एकदम दडसारखी होती. आणि फर्स्ट सेकंड मंथमध्ये मी माझ्या सरांना बोलायचं, अरे तुम्ही काय शिकवताय, अजूनपर्यंत माझ्या टोस पण टच होत नाही. सर मी काय करू, तर 2 महिने झाले, 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर पण मी सरांना एक दिवस बोललं की सर मला तर नाही जमत आहे करून योगा, मी चाललो घरी करून. तर सरांनी एक दिवस माझा पाय घेतला आणि विंडोवरती बांधून ठेवून दिला. सिरियसली. आणि सर चहा प्यायला निघून गेले. आणि असं सरांनी ना 1 वीक, सेकंड वीक असं सरांनी केला की माझे सर पाय बांधून ठेवून द्यायचे. तर त्याच्यानंतर ना सरांनी सांगितलं की आता जेव्हा मी तुला बांधतोय ना, तू स्वतःला बांधायला चालू कर विंडोवरती. अँड क्लासचे 1 तास अगोदर मी जाऊन वॉर्मअप स्टार्ट करायचं प्रॅक्टिस. म्हणजे आय युज टू प्रिपेअर माय सेल्फ. आणि त्याच्यानंतर मी एन्जॉय पण करायला लागलो. जेव्हा माझी बॉडी लाईट वाटायला लागली, मला रिझल्ट दिसायला लागला ना, आय फील ओ किती छान आहे, लाईक इट इज सो गुड वेन यू टच युअर टोज, इट फील सो गुड अँड हॅपीनेस विद इन यू जस्ट स्टार्ट कमिंग. अँड आय मी क्लासमध्ये पण सांगतो की तुम्हाला मॅटवरती एव्हरी डे सूर्य उगवतो आहे, म्हणजे तुमची मॅट उघडलीच पाहिजे. जेव्हा सूर्य उघडण्याचं बंद होणार तेव्हा तुम्ही मॅट बंद करा, पण जेव्हा सूर्य उघडत आहे तुम्ही मॅट उघडायलाच पाहिजे. जब तक ये सूरज रहेगा तब तक मॅट रहेगा. सो अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुला सांगाव्याशी वाटतील की प्लीज हे करा, हे करू नका, विच इज फ्रॉम अ योगिक पॉइंट ऑफ व्ह्यू? ओके, ऍज अ योगा प्रॅक्टिशनर मला असं वाटते, यू कॅनॉट कंबाईन टू थिंग्स, बट इफ यू आर कंबाइनिंग यू हॅव टू डू द स्ट्रेचेस पार्ट मोर. म्हणजे जिम आणि योगा, कॅन वी डू जिम अँड योगा टुगेदर? करेक्ट, जे मोस्टली लोक करतात. हो, मी if you like it then you can do it, but I personally prefer you should do only one thing. Like doing gym is like having a cold drink, and doing yoga is like having a soup. You cannot have soup and cold drink together, because soup is like melting in your body and cold drink freezes your body. Getting it? Gym ne karta body freeze hote, muscles contract hota, correct, ani yoga karun muscles expand hota. त्यामुळे योगा क्लास नंतर यू विल नॉट फील टायर्ड, बट आफ्टर जिम यू फील टायर्ड, यू फील लाईक एक्झॉस्टेड, यू विल. अँड ऑल्सो ऑन द मेंटल पार्ट इट ब्रिंग्स अँगरनेस, एग्रेशन, जेलसी पार्ट, कॉम्पिटेटिव्ह पार्ट. अँड वेट वेन टॉक अबाउट योगा, इट्स ऑल अबाउट प्युअर. त्यामुळे योगा ऑलिम्पिक्समध्ये पण नाही आहे, बिकॉज इट डझंट टॉक अबाउट कॉम्पिटिशन. इट talks about your whole life, it talks about the lightness, it talks about the brightness of your whole life. Manje asa na ki paya pair ko upar le lo to mujhe samadhi mil jayegi, asa kai concept nahi hai. It is about how balanced you are living your life. That is what all yoga teaches you, ki maji man, buddhi, body should be coming in a line. Correct. When I practice yoga. Correct. आय थिंक मला ह्या गोष्टीचा खूप पत्ता ऐकून फायदा झाला आहे, कारण की मी सुद्धा बाकीचे जे सगळे आपले व्ह्यूअर्स आहेत बघणारे, त्यांच्यासारखेच योगा एक दिवस, एक दिवस जिमिंग असं करत होते. आणि माझं मलाच कुठेतरी जाणवलं की जेव्हा मी नुसता योगा करत होते तेव्हा माझी फ्लेक्झिबिलिटी किंवा माझं जे मसल्स जे ओपन जे होत होते ते कंटिन्यू झाले होते. आणि मी जिम करायला लागले त्यानंतर कुठेतरी मला ते थांबवायला लागलं, ते माझे जे एक्सरसाइज होते ते योगाचे आसनं होती ते कुठेतरी मला रिस्ट्रिक्ट करायला लागली. सो आज मला ऍक्च्युली कळलं की हाऊ इट इज इम्पॉर्टंट की फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग, ती जेव्हा तुमच्यामध्ये कम्प्लिटली रुळून गेली की मग तुम्ही दुसऱ्या फॉर्मला हात घाला, किंवा मग निदान जिमिंग तुम्हाला नाहीच राहावं ते, तर ॲटलीस्ट गिव्ह इनफ टाईम टू स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग जिमिंग झाल्यानंतर किंवा जिमिंगच्या आधी खूप वेळ स्ट्रेचिंगला दिला पाहिजे. सो आय एम रिअली हॅपी आणि थँक्यू सो मच अजिंक्य, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि इतके छान छान गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये दाखवल्यास, शिकवल्यास. आणि कदाचित हा व्हिडिओ बघून आणखी जण इन्स्पायर होतील हा योगा फॉर्म पण ट्राय करायला.
सो गाईज आम्ही आता इथेच थांबतोय. आपण यानंतरही भेटणार आहोत पुढच्या काही एपिसोड्समध्ये आणखीन अशाच छानशा टीचर्सना आणि त्यांच्याबरोबर गप्पा करणार आहोत, त्यांच्या फॉर्मविषयी जाणून घेणार आहोत. सो तोपर्यंत मी आणि अजिंक्य आम्ही दोघेही तुम्हाला सांगतोय बाय. आणि हो अजिंक्य, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज रिक्वेस्ट करशील, कारण तू इतकं छान बोलतोय आणि ते ऑलरेडी तुझे फॅन झालेले आहेत. सो जर काय तू त्याला सांगितलंस तर नक्की सबस्क्राईब करते. सो प्लीज सबस्क्राईब टू वाव विथ सोनाली. येस, बाय.